बंगालच्या उपसागरात आणि जवळच्या अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून पुढच्या काही दिवसात त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागराच्या या भागात चक्राकार गतीनं वारे वाहत आहेत. पुढच्या 24 तासात त्यातून कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि त्याचं आधी डिप्रेशनमध्ये आणि मग 23 ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हे वादळ त्यानंतर वायव्य दिशेला सरकेल आणि ओडिसा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला थडकेल असा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी तसंच बंगालच्या उपसागरात गेलेले मच्छीमार, जहाजं आणि अंदमानमध्ये गेलेल्या पर्यटकांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. 24 तारीख को जब ओडिशा वेस्टर्न कोस्ट के आसपास उत्तर पश्चिम बंगाल खाड़ी में यह केंद्रीभूत होगा, तब इसका विंड स्पीड धीरे धीरे बढ़ते हुए 100 से 120 किलोमीटर प्रति घंटा होने का संभावना है और ये विंड स्पीड एक सीवियर साइक्लोन स्टॉर्म का विंड स्पीड है. इसके प्रभाव में सी कंडीशंस रफ टू वेरी रफ होगा कल से सेंट्रल बे ऑफ बंगाल पे और धीरे धीरे हाई कंडीशन डेवलप होगा और 25 तारीख तक ऐसे कंडीशन जारी रहेगा. इसलिए जो मछुआरे भाई हैं उनको हम चेतावनी दिए हैं कि समुद्र के अंदर 25 तारीख तक नहीं जाना चाहिए. जो समुद्र में है वो 21 तारीख यानी कल तक वापस आ जाना चाहिए. ऑनशोर ऑफशोर इंडस्ट्रीज, ऑल शिपिंग कम्युनिटीज, शिप्स को हम भी चेतावनी दे रहे हैं कि 25 तारीख तक प्रिकॉशनरी मेजर्स लेना चाहिए और डिस्टर्ब एरिया को अवॉइड करना चाहिए. जो व्यक्ति या टूरिस्ट अंडमान आइलैंड्स गए हैं वो सभी सतर्क होना चाहिए. दरम्यान महाराष्ट्रातही पुढच्या 5 दिवसात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तसंच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. 20 आणि 21 तारखेसाठी राज्यात जवळपास सर्व ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. चक्रीवादळासंदर्भातले अपडेट्स आणि हवामानाविषयीची ताजी माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीला फॉलो करा.